केरळप्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा राहुल गांधी निवडणूक लढवणार की नाही यावरनं गेले काही दिवस काँग्रेसमध्ये आणि सोशल मीडियावरती मीडियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्पेक्युलेशन सुरू होती याचं कारण असं आहे की राहुल गांधींनी दोन हजार एकोणीसमध्ये अमेठीमध्ये पराभूत झाल्यानंतर केरळमधल्या वायनाड लोकसभा मतदारसंघावरतीच आपलं लक्ष केंद्रित केलं होतं वायनाड लोकसभा मतदारसंघ ते एकोणीसमध्ये जिंकले होते अमेठी त्यांच्याबरोबर असतानाही त्यांनी दोन मतदारसंघातलं निवडणूक लढवण्याचं ठरवलं होतं आणि त्याच वेळेस मानलं जात होतं की अमेठीमध्ये कदाचित राहुल गांधी यांचा पराभव होऊ शकतो आणि म्हणूनच यावेळेस ही विषाची परीक्षा राहुल गांधी घेणार का यावरनं सगळ्यांची स्पेक्युलेशन सुरू होते सोनिया गांधींनी सुद्धा गेल्या वेळेस रायबरेली लोकसभा मतदारसंघातनं निवडणूक लढवली होती जो उत्तर प्रदेशमध्ये येतो त्या मात्र निवडणूक जिंकल्या पण राहुल गांधी मात्र निवडणूक ठरले आणि शेवटी राहुल गांधी यांनी यावेळेस उत्तर प्रदेशातनं निवडणूक लढवण्याचं ठरवलं आणि रायबरेली लोकसभा मतदारसंघ निवडलेला आहे नमस्कार मी साहिल जोशी मुंबई तक मध्ये आपलं स्वागत आहे तर राहुल गांधी यांनी यावेळेस रायबरेली मतदारसंघ का निवडलाय रायबरेलीची कहाणी काय हे मी तुम्हाला सांगणार आहे तर राहुल गांधी यांनी शेवटी रायबरेली मतदारसंघातनं फॉर्म भरला तो फॉर्म भरताना पूर्ण गांधी परिवार त्या ठिकाणी उपस्थित होता राहुल गांधी सोनिया गांधी ज्या आता रायबरेली लोकसभा मतदारसंघाचं रिप्रेझेंटेशन लोकसभेत करतायत प्रियांका प्रियंका गांधी रॉबर्ट वाड्रा आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे सगळेजण राहुल गांधी यांचं नॉमिनेशन त्यांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रायबरेलीला गेलेले आपण बघितले सगळ्यात महत्त्वाचं की राहुल गांधी यांनी अमेठीतनं लढावं की रायबरेलीतनं लढावं यावरनं सगळ्यात जास्त चर्चा ही काँग्रेसमधल्या हायकमांडमध्ये तर झालीच पण गांधी परिवारामध्ये सुद्धा झाली कारण एका बाजूला असंही म्हटलं जात होतं की कदाचित राहुल गांधी अमेठीतनं लढतील आणि प्रियंका गांधी रायबरेलीतनं लढतील किंवा प्रियंका गांधी या अमेठीतनं लढतील आणि राहुल गांधी मात्र रायबरेलीतनं लढतील याचं कारण असं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये रायबरेली मतदारसंघ टिकवणं हे काँग्रेससाठी आवश्यक झालं आहे गेले वर्षोन्वर्ष रायबरेलीवरती गांधी परिवाराचं एक वर्चस्व राहिलं आहे आणि दोन हजार चौदा असेल की एकोणीस असेल या मतदारसंघामध्ये काँग्रेसला हरवणं हे भारतीय जनता पार्टीला शक्य झालेलं नाही आहे तर राहुल गांधी यांनी फॉर्म भरण्यापूर्वी गांधी परिवार एकत्र आलेला होता सोनिया गांधी यांनी रायबरेली वासियांसाठी त्या मतदारांसाठी एक भावपूर्ण असं एक पत्र लिहिलं आणि त्यांच्या परिवाराला त्यांनी सांभाळून घ्यावं जसं आत्तापर्यंत त्यांनी सांभाळलं आहे अशा पद्धतीचं सुद्धा केलं तर मुळात रायबरेली हा मतदारसंघ फार इंटरेस्टिंग आहे या मतदारसंघामध्ये गांधी परिवाराचे सदस्य निवडणूक लढवायला त्यांनी एकोणीसशे बावन्नपासनं सुरुवात केली एकोणीसशे बावन्नला फिरोज गांधी जे राहुल गांधी यांचे आजोबा म्हटले पाहिजेत राजीव गांधी यांचे पिता आणि इंदिरा गांधी यांचे पती फिरोज गांधी यांनी लोकसभेत जाण्यासाठी रायबरेली या मतदारसंघाची निवड केलेली होती याच मतदारसंघातनं एकोणीसशे बावन्न आणि एकोणीसशे सत्तावन्न या दोन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेसतर्फे फिरोज गांधी लोकसभेमध्ये गेले होते पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या पॉलिसीच्या विरोधामध्ये बोलणारे जे काही मोजके काँग्रेसचे खासदार होते त्यातले एक फिरोज गांधी समजले जायचे फिरोज गांधी यांच्या मृत्यूनंतर इंदिरा गांधी यांनी सुद्धा रायबरेली लोकसभा मतदारसंघातनंच निवडणूक लढवण्याचं निश्चित केलं आणि त्याच्या पुढची निवडणूक ही इंदिरा गांधी यांनी रायबरेलीत लढवायला सुरुवात केली रायबरेलीतनं इंदिरा गांधींनी लढवण्याची ही परंपरा एकोणीसशे पर्यंत टिकली कारण एकोणीसशे सत्याहत्तर साली भूतून भविष्यती अशा पद्धतीची निवडणूक होती आणि त्या निवडणुकीमध्ये समाजवादी नेते राज नारायण यांनी इंदिरा गांधी यांचा पन्नास हजार मतांनी पराभव केला यानंतर पुन्हा इंदिरा गांधी त्या मतदारसंघातनं लढतील याबद्दल अनेकांच्या मनात शंका उपस्थित राहत होती कारण जो मतदारसंघ गांधी परिवाराने एकोणीसशे बावन्नपासनं रिप्रेझेंट केलेला होता तो मतदारसंघ पन्नास हजार मतांनी एकोणीसशे सत्याहत्तर साली हरणं हा गांधी परिवारासाठी एक मोठा धक्का होता पण असं असतानासुद्धा एकोणीसशे ऐंशी साली पुन्हा एकदा इंदिरा गांधी यांनी याच लोकसभा मतदारसंघाची निवड केली आणि रायबरेली आणि मेडक आंध्र प्रदेशमधल्या या दोन मतदारसंघातनं इंदिरा गांधी यांनी निवडणूक लढवली या दोन्ही मतदारसंघामध्ये इंदिरा गांधी प्रचंड मताने निवडून आल्या आणि त्यांनी मेडक या मतदारसंघावरती आपला दावा ठेवला रायबरेली मतदारसंघ मात्र त्यांनी सोडला याचं कारण असं आहे की सत्याहत्तरच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस काँग्रेस पक्षाला उत्तर भारतामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पराभवाचा सामना करायला लागत होता त्यावेळेस दक्षिण भारताने मात्र काँग्रेसच्या पाठीशी उभं राहायचं ठरवलं जे साधारणतः आत्ताच्या परिस्थितीत आपल्याला बघायला मिळतंय पण असं असताना सुद्धा ज्यावेळेस राजीव गांधी हे निवडणुकीच्या राजकारणात उतरले संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर त्यावेळेस त्यांनी पुन्हा एकदा अमेठीच्या लोकसभा मतदारसंघाची निवड केली आणि रायबरेली मतदारसंघ हा गांधी परिवाराच्या जवळचे समजले जाणाऱ्या अनेक नेत्यांनी लढवायला सुरुवात केली ही परंपरा तुटली एकोणीसशे नव्याण्णव साली ज्यावेळेस सोनिया गांधी यांनी पहिली आपली निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि अमेठी लोकसभा मतदारसंघ निवडला त्याही वेळेस रायबरेली गांधी परिवाराचे जवळचे समजले जाणारे नेते लढवत होते पण दोन हजार चारमध्ये ज्यावेळेस राहुल गांधी यांचा राजकारणात पदार्पण झालं त्यावेळेस सोनिया गांधी यांनी अमेठीचा लोकसभा मतदारसंघ हा राहुल गांधी यांच्यासाठी सोडला आणि स्वतः रायबरेली लोकसभा मतदारसंघातनं निवडणूक लढवण्याचं ठरवलं आणि दोन हजार चारपासून ते दोन हजार एकोणीसपर्यंत हा मतदारसंघ त्या चार या स सर्व निवडणुका चार नऊ चौदा आणि एकोणीस या चारही निवडणुका जवळपास दोन दशकं सोनिया गांधी यांनी रायबरेली लोकसभा मतदारसंघाचं रिप्रेझेंटेशन लोकसभेमध्ये केलं आणि तो मतदारसंघ मोठ्या फरकाने सोनिया गांधी प्रत्येक निवडणुकीत जिंकत आलेले आहेत आपण राय रायबरेलीचं ते समीकरण सुद्धा बघूया की आपल्या लक्षात येईल की कशा पद्धतीने या जागेवरती गांधी परिवाराचा पूर्ण कब्जा राहिलेला आहे या याच्यामध्ये जर आपण बघितलं तर चार निवडणुकीचा जर आपण आढावा घेतला तर आपल्याला लक्षात येईल की प्रत्येक निवडणुकीमध्ये पन्नास टक्क्याहून जास्त मतं घेऊन काँग्रेस म्हणजे uh, सोनिया गांधी या मतदारसंघातनं निवडून आलेल्या आहेत दोन हजार चारमध्ये अठ्ठावन्न पॉईंट पंच्याहत्तर टक्के मतं घेऊन सोनिया गांधी निवडून आल्या त्यावेळेस पहिल्यांदी त्या रायबरील इथं निवडणुका लढवत होत्या अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार त्यावेळेस होतं दोन हजार नऊमध्ये बहात्तर टक्के मतं घेऊन सोनिया गांधी निवडून आल्या होत्या चौदामध्ये त्रेसष्ट टक्के आणि दोन हजार एकोणीसमध्ये पंचावन्न टक्के मतं घेऊन पंचावन्न पॉईंट ऐंशी साधारणतः छप्पन टक्के मतं घेऊन सोनिया गांधी तिकडनं निवडून आल्या होत्या भारतीय जनता पार्टीने त्यावेळेस जोरदार लढाई दिली होती पण तरीसुद्धा अडतीस टक्के मतं ही भारतीय जनता पार्टीला पडलेली होती पण असं असतानासुद्धा रायबरेलीतल्या विधानसभा मतदारसंघावरती काँग्रेसचं वर्चस्व कधीच राहिलेलं नाही आहे ते गणित जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की रायबरेली लोकसभेमध्ये पाच विधानसभा मतदारसंघ येतात आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या पाचही विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस आघाडीवर होती म्हणजे सोनिया गांधींना लीड मिळालेला आपण बघितला पण हेच विधानसभा निवडणुका जर आपण बघितल्या तर आपल्याला लक्षात येईल दोन हजार सतराच्या विधानसभा निवडणुकीत ज्यावेळेस योगी आदित्यनाथ यांचं पहिलं सरकार बनलं त्यावेळेस काँग्रेसने दोन विधानसभा मतदारसंघ इकडनं जिंकले भाजपाने दोन जिंकले आणि एक समाजवादी पार्टीने जिंकला पण तेच दोन हजार बावीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला अवघा एक मतदारसंघ टिकवता आला काँग्रेसला एकही मतदारसंघ टिकवता आला नाही पण समाजवादी पार्टीने मात्र चार मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात जिंकलेले आपल्याला बघायला मिळत आहेत आणि सध्या समाजवादी पार्टी आणि काँग्रेसची उत्तर प्रदेशमध्ये युती झालेली आहे त्या पार्श्वभूमीवरती अमेठीपेक्षा रायबरेली मतदारसंघ हा जास्त सेफ सुरक्षित असेल अशी धारणा गांधी परिवाराची आहे आणि म्हणून राहुल गांधी यांना रायबरेलीमधनं उतरवण्यात आलेलं आहे मुळात काँग्रेसला उत्तर भारतामध्ये सुद्धा आम्ही रिप्रेझेंट करतो ही गोष्ट जाणवून द्यायची आहे आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचा प्रचार होता की उत्तर भारतामध्ये किंवा उत्तर प्रदेशमधल्या त्यांच्या पारंपरिक लोकसभा मतदारसंघांमध्ये गांधी परिवार जिंकू शकत नाही आहे म्हणून राहुल गांधी यांना केरळमध्ये जाऊन निवडणूक लढवावी लागते याला छेद देण्यासाठी राहुल गांधी यांनी अमेठी किंवा रायबरेलीपैकी एक मतदारसंघ निवडणं आवश्यक होतं आणि या राजकीय परिस्थितीमुळे राहुल गांधी यांच्यासाठी रायबरेली लोकसभा मतदारसंघ निवडण्यात आलेला आहे अमेठीमध्ये अमेठी, अमेठी आणि रायबरेलीमध्ये गांधी परिवाराचं रिप्रेझेंटेशन करणारे किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि ते स्मृती इराणी समोर लढणार आहेत अर्थात भारतीय जनता पार्टीचं म्हणणं आहे की स्मृती इराणी समोर पराभव झाल्यानंतर राहुल गांधी हे स्मृती इराणी समोर लढायला तयार नाही आणि म्हणून त्यांनी सेफ मतदारसंघाच्या शोधात रायबरेलीमध्ये ते जाऊन पोचलेले आहेत हे जरी असेल तरी जर आपण व्ही आय पी मतदारसंघांचा आढावा घेतला तर ज्या पद्धतीने बारामती हा महाराष्ट्रातला व्ही आय पी मतदारसंघ मानला जातो जो अनेक वर्ष पवार परिवाराने रिप्रेझेंट केला आहे याही वेळेस सुप्रिया सुळे असतील किंवा सुरेत्रा पवार असतील दोनपैकी कोणी जिंकलं तरी शेवटी पवार परिवारच त्या मतदारसंघाला रिप्रेझेंट करणार आहे इथे मात्र तसं नाही इथे राहुल गांधी यांना जिंकणं हे अत्यंत महत्त्वाचं राहील कारण जर अमेठीनंतर रायबरेलीसारखा मतदारसंघसुद्धा जर काँग्रेसने गमावला किंवा गांधी परिवाराने गमावला तर त्याचे परिणाम हे उत्तर भारतामध्ये काँग्रेसच्या भविष्यावरती होऊ शकतात आणि म्हणून यावेळची रायबरेलची लढाई ही अत्यंत इंटरेस्टिंग असणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही तुमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून टाकू शकता आणि मुंबई मुंबईतकचं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि याबद्दलची माहिती वाचायची असेल तर तक डॉट इन आमच्या वेबसाईटवरती सुद्धा तुम्ही जाऊ शकता बघत राहा मुंबई तक